राष्ट्र विधि मंडल का शीतकालीन अधिवेशन अगले माह से शुरू होने वाला है इसी अधिवेशन के पूर्व तैयारी का जायजा लेने मंगलवार को विधानसभा अध्यक्ष राहुल नार्विकार और विधान परिषद उपसभापति डॉक्टर नीलम गोहने नागपुर आए थे नागपुर आने पर उपसभापति नीलम गोहने ने पत्रकारों से चर्चा की और देश में महिलाओं पर हो रहे अत्याचारों पर रोष व्यक्त किया अगले माह में नागपुर शहर में शीतकालीन अधिवेशन होने जा रहा है कोरोना के बाद और शिंदे फडनवीस सरकार स्थापन के बाद ये पहला अधिवेशन इसके लिए ये खास है तीन साल बाद होने जा रहे इस अधिवेशन के पूर्व तैयारी का जायजा लेने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर और विधान परिषद उप नीलम गोन्हे मंगलवार को नागपुर आए विधान परिषद उप नीलम गोह नागपुर आते रवि भवन में पत्रकारों से चर्चा की पत्रकारों से बात करते हुए उन्होंने नागपुर विद्यापीठ पर अपनी प्रतिक्रिया दी उन्होंने कहा विद्यापीठ जैसे स्थान पर ऐसे मामले सामने आ रहे हैं जिससे महिला देश में सुरक्षित है या नहीं यह सवाल खड़ा होता है असे की त्यांना आपल्याकडे शोषण काही होत नाही असं त्यांना वाटलं नसावं वा। त्याच्या त्यांनी पैसे द्याला तर तयार झालेले नाहीत एक शक्यता दुसरी शक्यता एकवेस खूप घाबरून गेले असतील आणि मग पैशामुळे प्रकरण थांबवून देईल असं वाटू शकतो पण तिसरं एवढ्या सगळ्या लोकांपैकी एकालाही वाटलं नाही की नाही माझा अन्याय झाला आहे म्हणून मी याच्याबद्दल तक्रार करतो आणखीन असं काय असेल तर उलट मी मदत करतो आहे मुलींना तर मी असं करीनच कसं असं कुणाचंच म्हणणं दिसत नाही आहे हे खरंच एक म्हणजे त्याचं सत्यशोधन करणं गरजेचं आहे की अशा प्रकारनी याच्यापूर्वीसुद्धा अनेकांकडून पैसे घेऊन गुन। ग गुन्हे काही दडपले गेलेत किंवा कसं याची तपासणी केलीच पाहिजे असं मला वाटतं आणि हां कुलगुरूंना पत्र म्हणजे कुलगुरूंना बोलावून घ्यायला लागतं मग आधी पत्र पाठवणार आणि उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांच्या सचिव आणि कुलगुरू यांची बैठक घेणार आणि विधान परिषदेचे उपसभापती असल्यामुळे याच्यापूर्वी तर मी अनेक वेळेला आमदार म्हणून ज्या ज्या आले त्यावेळेला आपलं अतिशय चांगलं मला सहकार्य मिळालेलं आहे आणि सगळ्या प्रश्नांवर तुमचं लक्ष असतं आणि आज दुपारीसुद्धा विधिमंडळातला आढावा घेतल्यानंतर सुद्धा आम्ही काही वेळ मीडियाशी बोलणार आहोत एक प्रश्न सातत्याने समोर येतो आहे आणि त्याच्यामध्ये आपली विद्यापीठाची जी कॅम्पस आहेत ती सुरक्षित आहेत का नाहीत हा एक प्रश्न तयार होतो आता आहे आणि आत्ता ज्या नागपूर विद्यापीठामधल्या घटना समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या विरुद्ध विद्यार्थिनींच्या तक्रारी आहेत असं म्हणून काही प्राध्यापकांचं त्यांच्याकडून पैशांनी त्यांची फसवणूक म्हणा किंवा वर्गणी घेण्यात आली खंडणी घेण्यात आली लाज घेण्यात आली अशा प्रकारचं प्रकरण समोर आलेलं आहे मला हे ऐकल्यावरती प्रश्न असा पडला आणि मी थोडी माहिती फोनवरून बरेच कार्यकर्त्यांकडून घेतली की एवढं घाबरून जाण्यासारखं असं काय कृत्य यांनी दिलं होतं की जेणेकरून त्यांनी पैसे दिले कारण कर नाही त्याला डर कशाची ज्या माणसांनी काही केलंच नसेल तर त्यातल्या एखाद्याला तरी वाटायला पाहिजे होतं की आपण पोलिसांकडे जावं इथे नागपूरमध्ये शहराचे पोलीस आहेत पोलीस महानिरीक्षक असतात त्याचबरोबर भरोसा असेल आहे त्याचबरोबर वेन स्टडी स्टडीज सेंटर्स किंवा महिलांच्या संस्था आहेत राज्य महिला आयोग आहे राष्ट्रीय महिला आयोग आहे किंवा आम्ही काय असं केलेलं नाही असं म्हणून आमची फसवणूक होत असावी असं म्हणण्याच्याऐवजी त्यांनी असं पैसे देऊन स्वतः शिक्षण क्षेत्रातले प्राध्यापकच जर का शरणागती पत्करायला लागले तर ती बाब अजिबात योग्य नाही आहे दुसरं महिलांच्या संदर्भातली जी समिती असायला पाहिजे विशाखा समिती प्रत्येक विद्यापीठामध्ये तर यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अनेक वेळेला सूचना दिलेल्या आहेत की या समित्या अधिक कार्यशील असल्या पाहिजेत त्याचबरोबर तिथे सक्षम माणसं असली पाहिजेत आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असणं आवश्यक आहे की जे नेमले जात नाहीत आणि त्याच्यामुळे गुन्हा जरी घडला तरीसुद्धा त्याची दखल घेऊन जे अहवाल आला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे तेवढी झालेली दिसत नाही या पार्श्वभूमीवरती मी याच्याबद्दलची माहिती आज आपल्यामार्फत मागवते आहे पण तसंच मी पत्रही नागपूर विद्यापीठाला देणार आहे आणि लवकरच म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांना बोलवून या संदर्भामध्ये मी आढावा आणि अहवाल मागणार आहे की नक्की या प्रकारामध्ये तपास काय झालेला आहे जबाबदार कोण आहे काय प्रकारच्या तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत अर्थातच आमच्या कार्यालयापतर्फे जेव्हा चौकशी होते तसं की ती इन कॅमेरा असते परंतु तसं मी स्वतः लक्ष घालीन आणि एकोणीस डिसेंबरला अधिवेशन आहे तर आता महिला कार्यकर्त्यांशी माझं बोलणंही झालेलं आहे अरुणा सबाने धम्मसंगिनी यांच्याशी की काय प्रश्न इथे विदर्भ नागपूर भागात आहे त्याच्यावर आम्हाला जैसे घटना दिल्ली में एक प्रेमी ने अपने प्रेमिका की हत्या कर उसके 35 टुकड़े करने का मामला उजागर हुआ है महिलाओं पर अत्याचार के मामले बढ़ रहे ये चिंता का विषय है दिल्ली के इस मामले में एक लड़की ने उस व्यक्ति पर विश्वास कर घर से दूर रही मगर उसने उसके साथ क्या किया ये सबके सामने है काटा अशी घटना है तिच्या कुटुंबियांनी उलट ती दिसत नाही आहे सापडली नाही आहे अशा वेळेला पाठपुरावा केला त्याच्यामुळे हे उघडकीला आलं समजा ते म्हणाले असते की आता ही लिव्हिंगमध्ये गेलेली आहे म्हणजे मुलगी आम्हाला मेली आणि आम्हाला काहीच तिचा पाठपुरावा करायचा नाही आहे तर कदाचित हे प्रकरण सुद्धा आलं नसतं यामधून तीन मुद्दे समोर येत आहेत एक पहिला म्हणजे आपण त्या माणसाच्या संदर्भामध्ये कितपत स्वभाव ओळखायचा प्रयत्न करतो का इतका विश्वास टाकला जातो की तो करतो ते सगळं बरोबरच करेल अशा पद्धतीने कुठेतरी भावना मनामध्ये आलेली दिसते तो मी नवेच नाटक प्राचार्य या, यात्र्यांचं प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे ते मुलगी जेव्हा ती लखोबा लोखंडेला फसत असतात एका पाठोपाठ एक तेव्हा ते म्हणतात कोथिंबिरीची जुडी आणायला जाणारी बाई दहा वेळा जुडी तपासून घेते पण नवरा म्हटलं होतोय म्हटलं की एका मिनटात ती विश्वास टाकते आणि लग्नाला तयार होते म्हणजे हाच आज सुद्धा माहिती देणं लोकांना गरजेचं आहे की थोडंफार पारक कशी करायची याच्याबद्दलचं थोडंसं अनुभवाचे बोलसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे हा एक भाग आहे दुसरं असं आहे की ती लिव्हिनमध्ये होती म्हणून हत्या झाली आणि लग्न केलेलं नसतं तर हत्या झाली नसती असं नाही आहे हा अगदी मला भाग वाटतो कारण अशाच पद्धतीने पत्नी परदेशातून आल्यावर नवरा बायकोनी नवऱ्यानी महिलेला फ्रीजमध्ये तुकडे करून पुरून ठेवल्याची घटना मुंबईतसुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे प्रश्न लिव्हिनं आहे का लग्न केलेलं आहे त्याचा संबंध नाही आहे एक अत्यंत भीषण अशी हिंसात्मकता वाढलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना कसा गुंगारा द्यायचा याची एक कार्यपद्धती तयार झालेली आपल्याला दिसते आहे आणि तिसरं म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रार केल्यावर त्याची दखल काही ना काही घेतली जाते ही त्यातल्या त्यात मी असं म्हणेन की तो आवश्यक गोष्ट आहे त्या पॉक्सोच्यामध्ये काही वेळेला मुलींना मारून टाकण्याचे प्रकार घडलेले दिसत आहेत आज आपण पाहिलं की लिव्हिनमध्ये असणाऱ्या मुलीला तिचं अगदी पस्तीस तुकडे करून टाकले आणि नेटफ्लिक्सवरती बघून त्याला हे सगळं करण्याची उपरती झालेली होती तर अशा घटना इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि देशात घडत आहेत म्हटल्यावरती फेसबुकवरती ज्या लोकांच्या कॉमेंट्स वाचते मी त्यांनी अतिशय व्यथित व्हायला होतं आहे काही लोक तर म्हणतात की ती तिला आता कळलं असेल कशा लिव्ह इन म्हणजे काय कोणी अजून काही वेगळं बोलतं आहे म्हणजे तिचा जीव त्याच्यामध्ये गेला एक माणसावर विश्वास टाकणं हाच गुन्हा असावा अशा पद्धतीने त्याचं आपण सगळा समाजचमुळे न्यायाधीश बन बन बांधत चाललाय त्यामुळे न्यायसंस्था काय करणार अशा वेळेला अच्छी थोड़ी परिस्थिति महाराष्ट्र में पिछले कुछ दिनों से जितेंद्र अहबार का मामला गूंज रहा है थाने में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के एक कार्यक्रम में एक महिला ने जितेंद्र अहबार पर विनय भंग की शिकायत की है अहबार के इस मामले में नीलम गोहने ने कहा कि विधायकों को कुछ विशेष अधिकार दिए गए हैं मगर ये गुन्गारी मामले में लागू नहीं होता है साथ ही उन्होंने कहा की जितेंद्र अहबार ने अपनी बात सबके सामने रखनी चाहिए इसके बाद राजीनामा आरोप विचार करना चाहिए उन्होंने मुख्यमंत्री ऐसी गुजारिश की है की इस मामले में उन्होंने सही निर्णय लिहिला घडली आहे त्याच्यामध्ये नेहमीच त्या महिलेला काय त्याच्यामध्ये जाणवलं हे तपासून बघितलं जातं दुसरं तपासून बघितल्यानंतर जर का त्यात तथ्य नाही असं दिसलं समजा तर तो गुन्हा दफ्तरी दाखल करण्याचा म्हणजे त्याची ती बी समरी करण्याचाही अधिकार पोलिसांना आहे तर पोलिसांनी हे तपासून बघितलं पाहिजे असं मला वाटतं कॅमेऱ्यावर काय दिसतंय कुठल्या अँगलमधून काय झालं होतंय या हेतूवरून सगळा समाजच ठरवायला लागला की तू विनयभंग झाला की नाही तर ते बरोबर होणार नाही परंतु जयंत पाटील अजित पवार यांनी त्याच्यात ते व्हिडिओ पाहिले त्याच्यात त्यांचं म्हणणं की त्यांनी त्यांना बाजूला सारलं मुळामध्ये मला असं वाटतं की गर्दीमध्ये काही वेळेला महिला आहे का पुरुष हे होतं जाऊ द्या जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या असं पण पटकन माणूस निघायचा प्रयत्न करतो मी जितेंद्र आवड म्हणत आहेत की माझा विनयभंगाचा दा हेतू नव्हता तर तपास यंत्रणाने अशा याच्यात अधिक संवेदनशील पद्धतीने आणि अधिक निरपेक्ष काम केलं पाहिजे असं मला वाटतं काल पुण्यामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे एक पहिलं म्हणजे राज आपण ज्या सार्वजनिक जीवनात असतो त्यावेळेला अनेक बाबतीमध्ये मतभेद होतात आम्हाला जे आमदार आहेत त्यांना विशेष अधिकार असतात परंतु ते गुन्हेगारी कायद्यामधून विशेष अधिकार नसतात त्याच्यामुळे आंदोलन किंवा हे केलं आपण तर त्याचे जे कलम असतील तर ती लागतातच ही वस्तुस्थिती आहे राजकीयदृष्ट्या कायद्याचा गैरवापर होतो आहे म्हणून व्यथित होऊन त्यांनी राजीनामा दिला असं दिसतं आहे माझं त्यांना आवाहन राहील की त्यांनी उलट आपण विधिमंडळात आहोत आपण भूमिका मांडू शकतो बाजू मांडू शकतो स्वतःचं म्हणणं त्यांनी मांडावं आणि ते मांडत असताना आमची अर्थातच अपेक्षा माननी आहे माननीय मुख्यमंत्री आणखीन उपमुख्यमंत्र्यांकडून की त्यांनी अशा प्रकरणांमध्ये काय वस्तुस्थिती आहे बघून त्यानुसार त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन प्रत्येक गोष्ट जी आहे ती हाताळणं हे योग्य नाही आहे त्याच्यामधून चुकीचे प्रघात समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये पडू शकतात ही वस्त वास्तविकता आहे पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसी बीसीएन न्यूज नागपूर